कधी झालं नाही आपल्या कंपनीत बुवा. मोठी बिजासकी आहे त्याला, त्याचा मराठून घालून देणार आहे तो. त्याचा कोणता बाई इच्छा नाही. ओटी भरायला नको ते आईला सांगा. मामी जरा बघा बघू. बरोबर राहू घे सुंदर सावकी पोरगी झाली तरी आला नाही. राहू द्या बारशाला तरी याच नाहीये ना. नोकरी आहे ना व सवड मिळत नाही म्हणून कागद आलाय. म्हणून काय झालं, दिसायला कसं दिसतंय ते वय का. म्हणून 4 वर्ष झाली मायर लेवून राहिलीस. लक्या बाहेर जा बघ. उग बायका चोंबळेपणा करू नका. कसं जा म्हणल्यावर जातो की ऐकू दे की काय कोणीचं नाव काय ठेवायचं. आता ते मीच सांगायचं वय. मग कोण सांगणार. वहिनीच नाही विचारा की. तिला काय बी विचारायची सोय नाही बघ. वस्क नांगावर येते. मग मी सांगतो. सांग. यशवंत नसला म्हणून काय झालं. पोरीचं नाव ठेवाय हो तिचा का काय ना घट. सांग बी. सांगू. तुळसा. तुळसा ठेवा. तुळसा बेस हाय नाव. अगं बाय आलो तुळसा नाव ठेवा. तुळसा या बायकांना बोलाय काय होते. दुसऱ्याच्या डोळ्यात भस्कन बोट जाते, सवत्याच्या पायाखाली जळते ती दिसत नाही. काय करायचं बाबा, आपलं घोडं पडलं लंगड, लोकांच तोंड धरून काय उपयोग आहे. वय वयनी तुळसा झोपली. वय तरी मी सांगत होते भाऊजी हे नको म्हणून. येत काय झालं. समजा गोष्टी झाल्या म्हणजे बर कसं लागतात. तर काय तुम्हा दोघांनी काय बायांच्या तोंडासनी तोंड देता देता जीव रडकून दिला आला माझा. एक दिस का होईना ते आलं असत तर बरं झालं असत. अगं ये रिहास काय तू. इकतं कागदावर कागद पाठवलं याच राहायला बाजूलात. पर बारशाला कवडी बी पाठवली नाहीत येणं. पडला असेल कुठल्या बी बाईच्या गळ्यात. आई काय बोलतीयस. 5 वर्ष संसार केलाय म्या. जे माणूस त्याला ठावा आहे. नोकरी आहे, पगार दिला नसेल रिकाम्या हातानं कसं येणार. जशी आलो आणेल तवा आणू दे. तवर अंगावर धुडत राहतील नव. वहिनी तुम्ही रडू नका. तो राहणारा नाही, येईल माझी खात्री आहे. भाऊजी नाही येणार ते कुठे बी असू ते.